दहावी आणि बारावी टेन्शन आता विसरा आणि आओ पढ़े आगे बढ़ेचा नारा देत आपलं भवितव्य उज्ज्वल बनवा. आमचा पत्ता आहे विमल आर्केड 64 मल्हार पेठ 3 मजला जुने गीते बिल्डिंग समोर सातारा. मोबाईल क्रमांक आहे 97 64 61 07 86. ईमेल ऍड्रेस आहे mariawelfareassociation@gmail.com. आमचे प्रमाणपत्र सर्वत्र मान्यता प्राप्त आहे. आजच भेट द्या मारिया वेलफेअर असोसिएशनच्या मारिया एज्युकेशन कॅम्पसला. नमस्कार, मी रुक्मिणी व्ही एम न्यूज मराठी प्रस्तुत गणपती बाप्पा मोरया या कार्यक्रमामध्ये मी आपले स्वागत करत आहे. आज आपण क्षेत्र माहुली येथे आलो आहोत. या ठिकाणी गणपती आणि गौरीचे विसर्जन करत असताना काही भाविक दिसत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना काय वाटत आहे ते. चला तर मग आपण यातल्या भाविकांना भेटूया. होते ते तुम्ही आनंदात व उत्साहात झालेले असते, पण आता गणपती बाप्पाला निरोप देताना तुम्हाला कसं वाटतं, काय सांगायला विषय? गणपती बाप्पाला आता निरोप देताना खूप भावपूर्ण भावना आहेत. आमच्या आज 6वा दिवस आहे. खूप अंतकरणावर दगड ठेवून आम्हाला आज विसर्जन करायला लागत आहे, पण त्यानिमित्तानं पुढल्या वर्षी लवकर या म्हणून हे पण आम्ही निवेदन देतच आहे गणपती बाप्पाला. आणि जरा वरुण राजावर कृपा दृष्टी करावी गणपती बाप्पाला, हीच आशा आहे. यावर्षी महाराष्ट्रामध्ये चांगला खूप पाऊस झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? खूप पाऊस चांगला झालेला आहे, पण आता महापूर दुसरा येऊ नये हीच आपली माझी जनरायकडे मागणी आहे. ताई तुम्ही काय सांगाल, जो आता महापूर येऊन गेला आहे तर तो महापूर येऊ नये त्यासाठी तुम्ही बाप्पाजवळ काय संग्रह झाला? गणरायाला मी एवढं सांगली झाले की आता महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली या ठिकाणी जो महापूर आलाय तो पुन्हा कधीच महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही नाही, आणि सर्वांना सुखरूप करतो बाहेर का. अतिशय सुंदर असा साकडं या ताईने आपल्याला बाप्पाजवळ घातलेला आहे, आणि हे साकडं घालत असताना अक्षरशः ते भावूक झालेले आहेत. नमस्कार सर, काय दिवस झाले बाप्पाला मनोभावी सेवा केली असेल, पण आता बाप्पाला निरोप देत असताना तुम्हाला काय वाटते, काय सांगते? अत्यंत मनापासून दुर्व वाटते, आणि जरा त्या गणपती बाप्पांना परत विनंती करतोय की पुन्हा पुढच्या वर्षी लवकर या आणि अशाच प्रकारचे आनंद देत राहा. पाहू शकता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असताना भाऊ झालेले आहेत. जिकडे तिकडे आपल्या बाप्पाला निरोप देत असताना सगळे भक्त भाविक हे मग्न दिसत आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या लाडक्या बाप्पाला 5 दिवसानंतर निरोप देताना आतापर्यंत आपण फक्त पुरुष मंडळींनाच पाहिलं असेल, पण आता आपल्या आता या ठिकाणी काही कॉलेज तरुणी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असताना दिसत आहेत. काय सांगाल तुम्ही, हे गेले 5 दिवस बाप्पाची तुम्ही जे मनोभावी सेवा केली पूजा केली, पण आता बाप्पाला निरोप देत असताना तुम्हाला काय वाटतं? गिरीशा वेस्टमेंटर मधून आज आम्ही इथे गणेशाचं स्थापना केली होती. गेल्या दरवर्षी आम्ही गणेशाला आमच्या ऑफिसमध्ये आणतो, आणि गेल्या 5 दिवसांनी जसं घरगुती गणपती असतात तसे आमच्याही ऑफिसमध्ये हा गणपती बसतो, आणि जसं घरामध्ये प्रत्येकजण एकत्र येऊन आमचे सगळे बिझनेस असोसिएट असतील, आमचा सगळा एम्प्लॉई स्टाफ असेल, आम्ही सगळे एकत्र येऊन गणेशाची आरती पूजा
अर्चना करतोय आणि आज खरंच वाईट वाटतं की गणपतीला घालवताना इच्छा होत नाहीये त्याला पाठवण्याची. तर नक्कीच गणेशाने जेव्हा पण आमच्या ऑफिसमध्ये आगमन केलंय नक्कीच त्याचे आशीर्वाद आम्हाला राहिलेले आहेत आणि सदैव असेच आशीर्वाद आम्हाला मिळावे अशी त्याच्याच्यानी प्रार्थना आहे. आणि दरवर्षी तो आमच्या ऑफिसमध्ये यावा आणि त्याची मनोभावे सेवा आमच्या हातून व्हावी ही आमची इच्छा आहे. थँक्यू. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी आला रे आला. आता आपल्यासोबत एका एक भाविक आहेत. आताच त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिलेला आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नक्की त्यांना काय वाटते. आज इथं दक्षिण काशी समजणाऱ्या क्षेत्र माऊली इथं गणपती विसर्जन आता केलेलं आहे. परंतु सदर गणपती विसर्जन करताना पर्यावरण पूरक गणपती विसर्जन करणं ही काळाची गरज आहे आणि ती सध्या इथे दिसून येत नाही. तरी संबंधित ग्रामपंचायतीने येथे पर्यावरणपूरक गणपती विसर्जनच्या संबंधी कुंड ठेवणे अपेक्षित आहे व गणपती मूर्त्या दान करून त्या इथे कुंभारांना देणे किंवा इतर विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. त्यामुळे नदीचं प्रदूषण कमी होण्यास त्याची मदत होईल. आज नियमित स्मरणाची टीम दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या क्षेत्र माहुली या ठिकाणी आली होती. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असताना काही भक्त भाविकांना त्यात प्रश्न विचारले त्या त्यांनी अशी उत्तर दिले की बाप्पाला निरोप देत असताना त्यांना खूप वाईट वाटले. ते भाऊ कमी झाले होते. कोणाचे अश्रू हे अनावर झाले होते. आज आपण इथेच थांबणार आहोत पण आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका खास कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत पाहायला तुम्हाला वेळ स्मरणाची सातारा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मोरया.